नमस्कार प्रमिलाज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण बटाट्याचा वाळवण्याचा अजून एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे बटाट्याचा खीस. हा उपवासामध्ये असाच तळून आपण खाऊ शकतो किंवा चिवडा बनवूनही खाऊ शकतो. आधेमध्ये असाच खाण्यासाठीही छान असतो हा खीस. एकदम पांढरा शुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी काही टिप्स सुद्धा मी शेअर केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. बटाट्याचा खीस बनवण्यासाठी 1.5 किलो इतका बटाटा मी घेतलेला आहे. बटाटे निवडत असताना एकदम मोठे कडक आणि फ्रेश असे बटाटे आपल्याला निवडायचे आहेत, जसे आपण चिप्स बनवण्यासाठी वापरतो तसेच एकदम फ्रेश असे बटाटे आणा. आणि त्यानंतर या सगळ्या बटाट्यांची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि साल काढून एक एक बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे, नंतर बटाटा काळा पडू शकतो. सगळ्या बटाट्यांची साल मी काढून घेतली. आता आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत. बटाटे खिसण्यासाठी सगळ्यात जास्त मोठी जी खिसणी तुमच्याकडे असेल तीच वापरा. खीस थोडासा जाडसर असेल तरच छान खुसखुशीतही होतो आणि चवदारही लागतो. खूप बारीक खीस पण आपल्याला करायचा नाहीये. तर यासाठी अशा प्रकारे आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत. हे पहा, थोडासा जाडसरच झाला पाहिजे. आणि अजून एक टिप म्हणजे खोबरं किंवा गाजर जसं आपण खिसतो तसं न खिसता खिसणीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशा प्रकारे बटाटा आपल्याला घासायचा आहे. त्याच्यामुळे छान जाड आणि लांब असे धागे पडतात बटाट्याचे. आणि जसे बटाटे आपण खिसू तसं थोडा थोडा खिस सुद्धा आपल्याला पाण्यात टाकत राहायचं आहे, नाहीतर तो पण काळा पडू शकतो. आणि आपण सगळे बटाटे अशा प्रकारे खिसून झालेले आहेत. आता हा बटाट्याचा खीस आपल्याला 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवायचा आहे. त्यासाठी ज्या पाण्यामध्ये मी बटाट्याचा खीस घातला होता त्यातून काढून पुन्हा एका मोठ्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये हा सगळा खीस घालायचा आहे. तर हा खीस अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याने धुतल्यामुळे यामधला एक्स्ट्रा स्टार्च तो निघून जातो. शिवाय बटाट्याचा खीस एकदम पांढरा शुभ्र होण्यासही मदत होते. आणि पुन्हा तिसऱ्यांदा मी या भांड्यातून दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये हा खीस सगळा घालत आहे. 3 ते 4 वेळेस जरूर धुवा. 4 वेळेस धुतल्यानंतर बटाट्याचा खीस एकदम पांढरा शुभ्र स्वच्छ तयार झालेला आहे. आता हा खीस आपल्याला शिजवून घ्यायचा. यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 3 ते 4 लिटर इतकं पाणी मी घेतलंय. मोठं भांडं घ्या आणि जास्तीत जास्त पाणी ठेवा. त्यानंतर यामध्ये आपल्याला तुरटी टाकायची आहे. तर 1/2 ते 1/4 चमचा इतकी तुरटी मी टाकलेली आहे. तुरटीमुळे खीस छान हलका आणि पांढरा शुभ्र होतो. सोबतच मीठ आपल्याला या पाण्यामध्ये घालायचं आहे. तर 2 ते 3 मोठे चमचे इतकं मीठ मी इथं घातलेलं आहे. 1 किलोसाठी 2 चमचे या प्रमाणात तुम्ही मीठ वापरू शकता. खूप जास्त सुद्धा वापरायचं नाहीये मीठ. आणि आता या भांड्यावरती झाकण ठेवून आपण पाण्याला उकळी येऊ देणार आहोत. आणि अशा प्रकारे पूर्णपणे उकळी आल्यानंतरच आपल्याला बटाट्याचा खीस यामध्ये घालायचा आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. त्यानंतर सगळा खीस यामध्ये घालून अगदी 2 ते 3 मिनिटच आपल्याला शिजू द्यायचं आहे. त्यापेक्षा जास्त शिजवू नका. तर 70 ते 80% हा खीस शिजला पाहिजे. खीस जर पूर्णपणे शिजला तर तो सुकल्यानंतर तळल्यानंतर त्याची चव खराब होते, व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ही टीप जरूर लक्षात ठेवा की अर्धवटच आपल्याला हा खीस शिजवून घ्यायचा आहे. तर 2-3 मिनिटांमध्ये खीस बनून तयार होतो. आणि आता हा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. बटाटे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात घेतले असतील, 4-5 किलो घेतले असतील तर अजून एक 1/2-1 मिनिट जास्त लागू शकतो. पण फार वेळ शिजवू नका. आणि अशा प्रकारे एखादे मोठी चाळण घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हा सगळा खीस काढून घ्यायचा आहे आणि त्यामधलं पाणी नितळू द्यायचं आहे. जास्त खीस असेल तर 2-3 चाळण्यांमध्ये अशा प्रकारे काढून लगेचच पाणी नितळून घ्या. आणि थोडासा थंड झाला की लगेचच आपल्याला याला सुकवायला घालायचं आहे. सुकवण्यासाठी कॉटनची साडी किंवा कपडा तुम्ही वापरू शकता. आणि शक्य तितकं जास्त पसरवून याला टाकायचं आहे, म्हणजे एकमेकाला जास्त खीस चिकटणार नाही. आणि पूर्णपणे थंड होण्याआधीच अशा प्रकारे सुकायला टाका, म्हणजे गाठी होणार नाहीत, सुटसुटीत खीस तयार होईल. तर हे पहा, एकदम पातळ अशा प्रकारे सुकायला टाकायचं आहे. उन्हामध्ये एकाच दिवसामध्ये हा सुकून तयार होतो. थोडासा ओलसर वाटल्यास एखाद्या पसरट भांड्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता. एकाच दिवसामध्ये हे पहा एकदम कुरकुरीत छान सुकून तयार झालेला आहे आणि खूप सारा खीस तयार झालेला आहे. व्यवस्थित सुकून एअरटाईट करून ठेवलं तर छान वर्षभर हा खीस टिकतो. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून तळून याचा वापर करू शकता. आता आपण थोडासा खीस तळून पाहूया. त्यासाठी तेल गरम केलेलं आहे आणि खूप गरम तेलामध्ये सुद्धा घालायचं नाहीतर लगेच लाल होतो. आणि हे पहा एकदम छान पांढरा शुभ्र असा खीस तयार झालेला आहे. एकदम पांढरा शुभ्र आणि एकदम खुसखुशीत असा बनलेला आहे. मीठ घातलेलं असल्यामुळे हा खीस तुम्ही असाच तळून खाऊ शकता किंवा याचा चिवडासुद्धा बनवू शकता. उपवासामध्ये खूप उपयोगी पडणारा असा हा पदार्थ आहे. जरूर बनवून पहा. सिंपल चिवडा बनवण्यासाठी तळलेल्या खिसावरती अशा प्रकारे तळलेले शेंगदाणे टाका, थोडंसं सेंधा मीठ आणि अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घालून एकदम सिंपल असा चिवडा बनवून तुम्ही खाऊ शकता. किंवा मिरची ड्रायफ्रुट्स घालून चिवडा सुद्धा तुम्ही बनवू शकता. मग अशा प्रकारे बटाट्याचा खीस जरूर बनवून पहा. सांगितलेल्या टिप्स उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.